Good evening everyone. I hope audio video सगळं clear आहे. Code visible आहे. Yes. So go to www.menti.com and enter the code 5146099 for today's test. आज test आहे physics आणि topics आहेत electrostatics, करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. 30 क्वेश्चन्स आहेत. एव्हरी क्वेश्चन 50 सेकंड्स. फिजिक्स आहे 55 सेकंड्स. चलो क्विकली जॉईन होऊन जा. वी कॅन स्टार्ट द टेस्ट. द कोड इज 5146099 अँड द लिंक इज www.menti.com menti.com. तिथे जाऊन कोड एंटर करा 5146099. ठीक आहे, मी एक मेसेज बनवून ठेवतो. Go to www.menti.com and use the code 5146099 without any space. So once we cross 400 we will start the test. Already 300 झाले आहेत. Join पटपट join करा. The code is 5146099. Connecting, good. पटपट join करा. चला लवकर physics ची test चालू होईल. आता आजचे questions सगळे textbook oriented CET level चे आहेत. Hopefully तुम्ही prepare करून आला असाल. Electrostatics, current electricity आणि electromagnetic induction. आज बघू कोण आहे विनर. प्रणित पाटील, मेजर काही डिफरन्स नाही आहे. क्षितिज कुलकर्णी, स्क्रीन झूम केली आहे मी. झूम आउट केलं तर परत क्वेश्चन्स छोटे दिसतील. सो ऑलरेडी झूम करून ठेवली आहे मी स्क्रीन. ठीक आहे, चलो क्विकली जॉईन करा. 367 368 जॉईन झालेत. लॅग जास्त नाही आहे. चलो सो ऑलरेडी वी आर क्लोज टू 400. I guess we should start now. ठीक है, एवरी क्वेश्चन 50 सेकंड्स आहेत. एवरी 5 क्वेश्चन्स नंतर लीडर बोर्ड आहे. सो 5 क्वेश्चन तुम्ही मेंटीवरच राहा आणि नंतर 5th क्वेश्चन नंतर तुम्ही येऊ शकता परत यूट्यूबवरती लीडर बोर्ड बघण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट विथ द टेस्ट. क्विकली गो टू युअर मेंटी स्क्रीन गाईज फॉर द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन विल बी ऑन युअर स्क्रीन नाउ. So the first question, consider a charge configuration and spherical Gaussian surface is shown in the figure. When calculating the flux of electric field over the spherical surface with electric field will be due to spherical surface where the electric field will be due to. Options are given. Patpat mark kara. I am sure baryaj janana याचं आन्सर रॉंग येणार आहे असं वाटतंय मला.
यस क्षितिज, नक्की नक्की पॉइंट्स सांगेन मी तुम्हाला की कोण कोणाचे किती पॉइंट्स आहेत, सो तुम्हाला कळेल. यस हा मी सुपर 30 मध्ये घेतला आहे असं कोणतरी म्हणतं आहे, सो बघूयात. मला वाटलंच होतं बरेच जण रॉंग देणार आहेत आन्सर, कारण की तुम्हाला गॉस थिअरम आठवला असेल की इनसाइड चार्ज टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू चार्ज इनसाइड. बट क्वेश्चन नीट वाचा, क्वेश्चन होता की इलेक्ट्रिक फ्लक्स कोणाकोणामुळे जनरेट होईल, सगळ्यांमुळे जनरेट होईल, बट नेट जेव्हा कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस नेट फक्त Q1 प्लस Q2 असते, Q1 म्हणजे इनर चार्ज असते. ओके सो ह्या केसमध्ये आन्सर वॉज डेल्टा बिकॉज ऑफ ऑल चार्जेस. लेट्स मूव टू सेकंड क्वेश्चन, डिटेल्ड सोल्युशन विल बी प्रोव्हाइडेड, डोंट वरी. करेक्ट, डी आन्सर करेक्ट होता. चला दुसरा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, पटेल चिराग, कोड आहे 5146960999. पहिल्याच क्वेश्चनमध्ये बरेच जणांचं चुकीचं झालं आहे, सो बघूयात. ट्राय करून बघ चिराग अजून एक दोन वेळेस, होऊन जाईल जॉईन. इज द गिवन फिगर पॉसिबल? 10 एम्पियर इकडून आला, 15 वरती गेला आणि उरलेला 5 खाली गेला, हे पॉसिबल आहे का? 30 क्वेश्चन्स आहेत मयूर, टोटल 30 क्वेश्चन्स. सो ऑब्वियस आन्सर आहे 345 स्टुडंट्सनी दिलेलं. एक मिनिट, याचा आन्सर शुड नॉट बी दिस पर्टिक्युलर थिंग. ह्याचा आन्सर शुड बी नो. ओके सो ह्याचा आन्सर मी चेंज करणार आहे, डोंट वरी. सो फायनल रिझल्ट चेंज होईल, सो फायनल जेव्हा मी अपलोड करीन त्यावेळेस चेंज करून देईन, डोंट वरी अबाउट दिस. ओके आन्सर शुड बी नो, ए आन्सर असलं पाहिजे होतं त्याचं. डोंट वरी अबाउट द पॉईंट्स, वेन आय विल चेंज द आन्सर टू ए ऑटोमॅटिकली. ज्याला जेवढे पॉईंट्स मिळाले पाहिजेल जेवढ्या टाईमप्रमाणे त्याला त्याचे पॉईंट्स मिळून जातील, सो इफेक्टिवली रँकिंगमध्ये फरक पडणार नाही. ठीक आहे, आत्ता दिसताना फरक पडेल पण शेवटी नाही पडणार फरक. सो क्वेश्चन इज, इफ 1.2 एम्पियर इज फ्लोइंग, हाउ मच करंट विल पास थ्रू 6 ओहम रेझिस्टर? म्हणजे करंट स्प्लिटिंगवाला क्वेश्चन आहे, हाऊ टू स्प्लिट द करंट्स इन पॅरेलल. व्हेरी गुड, तो 213 लोकांना करेक्ट आला आहे. करंट स्प्लिट कसा करायचा माहिती पाहिजे तुम्हाला, फॉर्म्युला किंवा लॉजिकली पण सॉल्व करू शकतो आपण. थँक्यू अखिल. ओके, इन LCR सर्किट कॅपॅसिटन्स इज चेंज्ड फ्रॉम सी टू 2C फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी टू रिमेन अनचेंज्ड, द इंडक्टन्स शुड बी चेंज फ्रॉम L टू वॉट? सानिका, यू हॅव टू गो टू www.menti.com अँड यू हॅव टू एंटर द कोड. 4th question, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2π√LC. एवढे जॉईन झालेत, व्हेरी गुड, 340 लोकांना करेक्ट आलंय. अँड द 5th question, यानंतर आहे लीडर बोर्ड. 5th question आणि यानंतर आहे लीडर बोर्ड. धनंजय, उद्या JEE रिझल्ट आहे का? आय एम नॉट शुअर, बहुतेक तर मला वाटतं 11th येईल रिझल्ट. उद्या आहे का? आय एम नॉट शुअर, काही न्यूज नाही आली बाबा अजून तरी.
the expression of capacitance will be what? Yes, Indian Gaming. Sanika, www.menti.com वर जाऊन एंटर करायचा, तो कोड वरती दिलेला 5146099 हा कोड एंटर करायचा आहे. उद्या 11 आहे का? हा मग उद्या येईल रे बाबा, मग उद्या येईल. मला वाटलं 9 आहे आज. उद्या 11th असेल तर मग उद्या यायला पाहिजे. चलो, लीडरबोर्डची वेळ आली आहे, बघूया टॉप 10 मध्ये कोण आहे. ओळखीचेच आहेत का, नवीन आलेत कोणी? ओके, सो आफ्टर 5 क्वेश्चन्स, आय एम नॉट श्योर हाऊ टू प्रोनाउन्स झ्लॅटिन का झेड सायलेंट आहे, लॅटिन नॉट श्योर. क्लिपी, श्लोक, अंगार, समद, भूषण, PC8007, आयुष, संस्कृती अँड स्वस्तिक आर इन द टॉप 10 आफ्टर 5th क्वेश्चन. लॉंग वे टू गो, मेंटेन करा तुमच्या या पोझिशन्स. जे खाली आहेत त्यांनी वरती येण्याचा प्रयत्न करा. लेट्स मूव टू नेक्स्ट 5 स्लॉट, क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10. गो टू युअर मेंटी स्क्रीन क्विकली. सानिका, ब्राउझरवरती टाकायचं आहे www.menti.com नवीन टॅबमध्ये, आणि त्या टॅबमध्ये हा कोड एंटर कर. चला, पोटेन्शिओमीटरचा प्रश्न यायला लागले आहेत. ओके, ग्रेट. सो नॉलेज ॲडिशन झाली आहे. झ्लॅटिन इज स्वीडिश फुटबॉल प्लेअर. फुटबॉल नाही फॉलो करत. अमोघ, सोल्युशन्स विल बी अपलोडेड ऑन द सेम व्हिडिओ का डिस्क्रिप्शन वन्स द टेस्ट एंड्स. ओके, सो यू कॅन सी ऑल द सोल्युशन्स लेटर ऑन आफ्टर द टेस्ट. येस इंडियन गेमिंग, आय विल ट्राय मॅक्सिमम. ओके, हा क्वेश्चन इझी होता. सम अँड डिफरन्स मेथड, कॉम्बिनेशन मेथड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये दोन लेंथ दिले असतील तर L1+L2 आपण L1-L2 करायचं होतं आणि 3:1 आन्सर होतं. बऱ्याच जणांनी मिस्टेक केली आहे या प्रश्नातही. येस, क्रिकेट, टेनिस आणि चेस हे 3 गेम्स. मागच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तुम्ही विचारताय काही जण, तर मी सांगतो तुम्हाला. सम अँड डिफरन्स मेथडचा क्वेश्चन होता. आधी असिस्ट पोझिशनमध्ये 58 सेंटीमीटर लेंथ दिलेली, अपोज पोझिशनमध्ये 29 दिलेली, L1 L2 दिलेला. सो आन्सर वॉज L1+L2/L1-L2. सो आन्सर 3:1 येतं व्यवस्थित सॉल्व केलं तर. थँक्यू पूजा, थँक्स आशुतोष. बिटसॅट MHT CET प्रिपरेशन सेम नाही आहे का? आता बिटसॅटला थोडंसं माझ्या मते 11th पोर्शन पण असेल, एकदा पोर्शन चेक करावं लागेल. सो CET सारखं नाही आहे, CET ट्वेल्थवर जास्त फोकस करावा लागतो. विनीत, आन्सर चेंज होणार आहे, डोंट वरी. मी लीडरबोर्ड आन्सर चेंज करून कम्युनिटी पोस्टवरती पोस्ट करेन. ओके, क्वेश्चन होता व्हॉट विल बी द नेचर ऑफ सर्किट व्हेन द फ्रिक्वेन्सी हायर दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी. फॉर नॉन रेझोनंट सर्किट, व्हॉट विल बी द नेचर ऑफ सर्किट व्हेन द फ्रिक्वेन्सी इज हायर दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या वरती आपण गेलो तर सर्किट बनतं मोर ऑफ इंडक्टिव्ह. सो आन्सर आहे ए. सो दोन क्वेश्चन्स मला चेंज करावे लागणार आहेत. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, लीडरबोर्डवरती फायनली शेवटी जाऊन इट विल ऑटोमॅटिकली चेंज, आन्सर चेंज होऊन आय विल अपडेट दॅट लीडरबोर्ड ऑन द कम्युनिटी पोस्ट आफ्टर द टेस्ट एंड्स. ठीक आहे, दोन क्वेश्चन्स आहेत. आज बहुतेक सोल्युशन्समध्ये काही ते एरर्स होते. आन्सर इज ए, डोंट वरी. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, लास्टपर्यंत लढत राहा, शेवटी जाऊन लीडरबोर्डमध्ये तुम्ही यालच.
क्वेश्चन्स जेव्हा मी चेंज करीन ऑटोमॅटिकली रँकिंग चेंज होऊन जाईल. चलो कॅपॅसिटर 4 मायक्रोफॅरेड. आता मला वाटते की मला प्रत्येक क्वेश्चन बघावं लागेल आन्सर करेक्ट आहे का. चार्ज टू 80, 6 चार्ज टू 30 वेन दे आर कनेक्टेड एनर्जी लॉस्ट बाय द 4. कनेक्ट केल्यावरती कॉमन पोटेन्शियल आणि नंतर चेंज इन एनर्जी काढायचं आहे. सो हाफ सी वी स्क्वेअर आधी 320 180 500 बाय 110 500 बाय 10 50. सो 80 स्क्वेअर मायनस 50 स्क्वेअर ओके. सो ह्याच्यातही बऱ्याच जणांनी एक तर रॉंग केलं आहे गाईज. क्वेश्चनच्या सोल्युशन इफ द आन्सर्स आर रॉंग डोंट वरी, वन्स आय विल चेंज द आन्सर्स ऑटोमॅटिकली द लीडर बोर्ड विल चेंज, फायनल लीडर बोर्ड इज गोईंग टू चेंज. सो आत्ता फक्त तुम्ही क्विज द्या, सोल्युशन्स नंतर बघू आपण. ठीक आहे. फॉर्टी सेंटीमीटरचा ड्रॉप विचारला आहे. चला हा तरी बरोबर आहे, मेजॉरिटी करेक्ट आले. द टेन्थ क्वेश्चन अँड आफ्टर दिस लीडर बोर्ड नंबर 2. शार्दुल माने आज अपलोड होईल बहुतेक. करंट आय वन इज आस्ट इन दिस क्वेश्चन. करंट आय वन इज आस्ट बघूयात ह्याचा आन्सर किती जणांना येते. क्वेश्चन नंबर 10. हर्ष दोषी KTG लेक्चर इज ऑलरेडी अपलोडेड. सी सो आफ्टर 10 क्वेश्चन्स ओमकार जय अथर्व दिव्या हैबूसा कार्तिक श्लोक समाधान टॉप 10 एम वाला कोणतरी आहे जो टॉप 10 मध्ये आहे अँड एम अचीव्हड आहे. पण शेवटचा एम असला पाहिजे आय गेस, शेवटच्या लीडर बोर्डमध्ये KVD. आता बघा ते दोन क्वेश्चन जे होते ना त्याचे ऑब्व्हियसली आन्सर तुम्हाला माहिती आहे काय होतं, सिम्पल होते ते. सो मला असं वाटतं की जर काही तुम्ही टॉपला असाल तर तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही, आणखी सगळ्यांनी सेम मिस्टेक केली असेल. ओके, रेअरली असं कोणी असेल की त्यांनी त्यात रॉंग केलं असेल. सो सगळ्यांचेच पॉईंट्स खाली गेले असतील. सो डोंट वरी, लीडर बोर्डमध्ये मेजर काही चेंज येणार नाही आहे बिकॉज इझी क्वेश्चन रॉंग होते. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन्स नाउ. गो टू युअर मेंटी स्क्रीन फॉर नेक्स्ट क्वेश्चन 11 to 15. वेदांत सुपे CET प्रिपरेशन पण करावं लागणार आहे. सिद्धांत करंट नेगेटिव्ह कसा असू शकतो, तर करंटची डिरेक्शन त्यांनी जी दाखवलेली ती रॉंग असेल म्हणून नेगेटिव्ह असेल. वैष्णवी विच ऑब्जेक्टिव्ह बुक शुड वी फॉलो फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री. टार्गेट पब्लिकेशन इज द बेस्ट बुक. टार्गेट पब्लिकेशन और मार्वल पब्लिकेशन, यू कॅन फॉलो दीज बुक्स. सो आय होप वेदांत वैष्णवी तुमचे डाऊट्स क्लिअर केलेत मी.
समद भगवान यस रेग्युलरली नाही केलंय पण. कार्तिक पी वाय क्यू अपलोड होईल उद्या, उद्या पी वाय क्यू आज बुलेट लेक्चर. कंडक्टर इज ड्रॉप्ड ईस्ट वेस्ट देन द करंट इंड्यूस्ड विल बी. सो डिरेक्शन कॅल्क्युलेट करायची होती. 12th क्वेश्चन मेंटिकोड गाईज, मेंटिकोड इज 5146099. मेंटिकोड इज 5146099, ऑलरेडी रिटन ऑन द टॉप. थँक यू माया. प्रज्ञा पब्लिकेशन इज ऑल्सो गुड. मी तुम्हाला जे स्टँडर्ड बुक्स आहेत ते सांगितले, अजून पण खूप सारे बुक्स आहेत मार्केटमध्ये जे चांगले आहेत. या क्वेश्चनमध्ये रेझिस्टन्स काढूनच आन्सर काढा, तेवढं सफिशियंट आहे. करंट काढत बसायची गरज नाही. निकिता पब्लिकेशन इज ऑल्सो गुड. येस येस, आजच आजच गिरीजा जाधव आजच. इन द सर्किट, थँक यू रोहन. हे बघा रे, मी दोन बुक्सची नावं घेतली, मग बाकीचे मला विचारतात की बाकीचे बुक्स खराब आहेत का, तर सगळ्या बुक्स चांगल्या आहेत. मी सगळ्यात कॉमन बुक्सची नावं घेतली, ठीक आहे. अरिहंत चांगला आहे, प्रज्ञा लातूर पॅटर्न, निकिता लातूर पॅटर्न, अजून कुठलं पॅटर्न असेल सीईटीचे, ज्याच्यावरती सीईटी लिहिलं आहे त्या बुक्स जनरली सीईटीच्या असतील, त्या तुम्ही फॉलो करा. एक बुक स्टँडर्ड फॉलो कराच कोणती तरी. मिनिमम नंबर ऑफ कॅपॅसिटर्स 2 मायक्रोफॅरेडचे किती लागतील 5 मायक्रोफॅरेड बनवायला, असा क्वेश्चन आहे. खूप सिंपल आहे. केतन हाऊ टू पार्टिसिपेट, आता वरती लिहिलंय केतन बघ, www.menti.com वर जाऊन एंटर द कोड. यश यश महामुने, रोज क्विज होणार आहे, टाइम टेबल दिलेला आहे, टाइम टेबल बघू शकता तुम्ही. एक फायनल स्ट्रॅटेजी म्हणून व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड द PDF ऑफ द होल मेंटी क्विज टाइम टेबल, माझ्या मते या मंथ एंडपर्यंतच्या मेंटी क्विज. ऑक्टोबरमध्ये आपण फक्त फुल पोर्शन टेस्टवर क्विज ठेवूयात. मेजॉरिटी करेक्ट आलं की बरं वाटतं, की आन्सर रॉंग नाही आहे. येस, आता एवढे क्वेश्चन्स घेतलेत ना रे की तुम्हाला वाटतील अरे हा क्वेश्चन सुपर 30 मधला आहे, पी वाय क्यू सिरीजमधला आहे, किंवा अजून कुठल्या सिरीजमधला आहे. एवढे सगळे क्वेश्चन झालेत आत्तापर्यंत. वैशाली 2010, वैशाली एक बोटे 2010. प्रभाकर पाटील 12th 2021 बॅचचा रेग्युलर क्लास 6 to 7 असतो, आणि थर्सडे फ्रायडे सुट्टी असते, थर्सडे फ्रायडे सुट्टी, बाकी 6 to 7 रेग्युलरली. चलो व्हेरी गुड, LdIdt माझ्या मते त्याच्यावरचा बेस्ड क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 15, 50% क्विझ फॉर RLC सर्किट. R इज इक्वल टू XL इज इक्वल टू 2 times XC, देन इम्पेडन्स आणि वॉट इज द व्हॅल्यू ऑफ फेज डिफरन्स. क्वेश्चन नंबर 15 मध्ये आर XL XC ह्यांच्यातलं रिलेशन दिलेलं आहे. यू हॅव टू सॉल्व्ह फॉर इट अँड यू हॅव टू गेट द आन्सर.
आर एक्सएल अँड एक्ससी झेडचा फॉर्म्युला आहे त्यात यू टू पुट द व्हॅल्यू. सो 179 स्टुडंट्सनी करेक्ट दिलं आहे, व्हेरी गुड. अँड लेट्स चेक द कंडिशन ऑन द लीडर बोर्ड. आय गेस 15 क्वेश्चन झालेले, येस. सो 15th क्वेश्चन नंतर 50% क्विज झाल्यानंतर टॉप 10 मध्ये जय पाटील, अथर्व ठाकूर, दिव्या हायबुजा, समाधान, कार्तिक, डॉक्टर सेंटिपीड, के व्ही डी, सानिया एस अँड समृद्धी. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट 5 क्वेश्चन्स ऑन युअर स्क्रीन. गो टू युअर मेंटी स्क्रीन गाईज. क्वेश्चन नंबर 16. हे बघा रे, मिस क्लिक करू नका, मिस क्लिक बिलकुल करू नका. बापरे, हा तर खूपच सिंपल क्वेश्चन आहे. एडी करंट्स आर यूज्ड इन, हे सगळ्यांनाच माहिती असेल प्रॉब्ली, टेक्स्टबुक जर काही तुम्ही रीड केलं असेल कधी लाईफमध्ये तर तुम्हाला माहिती असेल. एडी करंट्सचे तुम्हाला ॲप्लिकेशन्स दिले, डेड बीट गॅल्वेनोमीटर जो ह्याच्यात नाही आहे, स्पीडोमीटर करू द्यात बाकीच्यांना पण अजून वोट, मॅग्नेटिक ब्रेक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स, इंडक्शन फर्नेस, ऑल ऑफ दीज. सो व्हेरी सिंपल क्वेश्चन, एडी करंट्स कशात यूज करतो आपण, यूजेस. करेक्ट ऑप्शन डेल्टा, डी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज ऑप्शन 4. 353, क्या बात है. 17वा प्रश्न. हाँ, आता हा क्वेश्चन बघा बरेच जण चुकवणार आहेत, कारण की बरेच जण डायमेन्शन्स मेजरमेंट्स लेसन केलं आहे पण डायमेन्शन्स काढता येत नाही बऱ्याच क्वांटिटीजचे. इथे विचारलं आहे व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. फायचं डायमेन्शन. यू कॅन यूज द फॉर्म्युला फायचा डेफिनेशन काय, फायचं त्या फायच्या डेफिनेशनवरून तुम्ही काढू शकता, तुम्ही मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्म्युल्यावरून काढू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत. ई इक्वल टू डी फाय बाय डी टीवरून काढू शकता. सो बघूयात, ए ऑप्शन करेक्ट होतं, 169 स्टुडंट्सनी करेक्ट दिला आहे. मी सांगितलेलं डायमेन्शन्स तुम्ही नाही करत आहे, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा पूर्ण टेक्स्टबुकमधले डायमेन्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे, इनफॅक्ट डिराईव्ह करता आले पाहिजे, पाठ करू नका. ओके, सोल्युशन्स विल बी अपलोडेड ऑन द ग्रुप, सॉरी सोल्युशन्स विल बी अपलोडेड इन दिस व्हिडिओज डिस्क्रिप्शन वन्स द लाईव्ह लेक्चर एंड्स. सो हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे, हा क्वेश्चन खूप भयंकर इंटरेस्टिंग आहे, बघा तुम्हाला जमतो आहे का. द फिगर शोज द सर्किट डायग्रॅम ऑफ व्हीटस्टोन टू व्हीटस्टोन्स ब्रिज टू मेजर द रेझिस्टन्स जी ऑफ गॅल्वेनोमीटर, रेझिस्टन्स ऑफ गॅल्वेनोमीटर मोजायचा आहे. देन कंडिशन सॅटिस्फाय कधी होईल, ऑप्शन्स कोणते असेल तर. आणि हा बेसिकली केल्विन्स मेथडवरती बेस्ड क्वेश्चन आहे, केल्विन्स मेथडवरती बेस्ड. सो तुम्हाला केल्विन्स मेथड आलं पाहिजे, त्यातला कन्सेप्ट माहिती पाहिजे. व्हेरी गुड, केल्विन्स मेथडमध्ये विथ टचिंग द की किंवा विदाउट टचिंग द की सेम डिफ्लेक्शन आलं पाहिजे, हा रूल असतो. क्वेश्चन नंबर 19. इन अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इफ द रेशियो ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी टू सेकंडरी कॉइल्स इज 1:10 अँड प्रायमरी वोल्टेज इज 230, द लोड करंट इज 2 एम्पियर, देन व्हॉट इज द प्रायमरी करंट. सिंपल सिंपल,
करेक्ट, वेरी गुड. टर्न रेशियो चा रेसिप्रोकल असेल तो, सो 20 होऊन जाईल. करेक्ट, बऱ्याच जणांना आला. चलो 20th क्वेश्चन आणि यानंतर लीडर बोर्ड आहे. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ कॉईल टू बी कनेक्टेड इन सिरीज विथ अ रेझिस्टन्स ऑफ पाय रूट 3 ओहोम सच दॅट द फेज डिफरन्स ऑफ EMF अँड करंट इज 30 degrees. फेज डिफरन्स दिला आहे तुम्हाला, विचारले व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L, सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू काय. चिन्मय पांडे कोड दिला आहे वरती 5146099. प्रीवियस इयर क्वेश्चन्स चा नेक्स्ट उद्या टॉपिक एक अपलोड करणार आहे. आज बुलेट लेक्चर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती अपलोड करणार आहे. पंकज नवले, विच चॅप्टर इज द नेक्स्ट वन? बघू, अजून तर काही ठरवलं नाही आहे. अरे बापरे, एवढं काय चुकलं याच्यात? एवढं कसं चुकलं? 30 degrees. ठीक आहे, बघूयात. रॉंग असेल तर विल वर्क आउट ऑन इट. सो क्वेश्चन नंबर 20 नंतर लीडर बोर्डची कंडिशन काय आहे? तर अथर्व ठाकूर इज लीडिंग, जय पाटील, हैबूजा, समृद्धी, विनीत भाऊ, राज दिव्या, बालराज, चिन्मय अँड कार्तिक चव्हाण. लास्ट 10 क्वेश्चन्स. गो टू युअर मेंटी स्क्रीन फॉर 21 to 25 क्वेश्चन. अ सेल हुज EMF इज 2 volts, इंटरनल रेझिस्टन्स इज 0.1 ohm, इज कनेक्टेड टू रेझिस्टन्स ऑफ 3.9 ohm. वॉट इज द टर्मिनल PD? सिंपल, टर्मिनल PD विचारलं आहे. टोटल 380 का 400 स्टुडंट्स देत आहेत क्विज. येस, तुम्हाला टाईम खूप कमी आहे, 55 seconds, पण तुम्हाला त्याच टाईममध्ये करायचं आहे. आता ऑप्शन पण नाही आहे आपल्याकडे काही, कारण की CET-लाच तो टाईम आहे 54 सेकंड्सचा. येस, तुम्ही केमिस्ट्रीचा टाईम वापरू शकता, बट मला असं वाटतं की थोडासा स्वतःला पुश करा, कमी टाईममध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 21 चा ऑप्शन मिक्स्ड रिस्पॉन्स आलेला आहे आणि बीटा वॉज द करेक्ट चॉईस. 22, क्वेश्चन्स. चला, हा पण एक गॉस थिअरमवरचा क्वेश्चन आहे. शोन बिलो द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस, फ्लक्स फॉर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्जेस थ्रू द सरफेस एस इज. हा तर इझी क्वेश्चन आहे. आता बघू कोण कोण मिस्टेक करते याच्यात. करेक्ट, व्हेरी गुड. येस, ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज द 3rd one, 2q upon epsilon naught. दोनच चार्ज आतमध्ये आहेत ना, ऑप्शन सीच बरोबर होता. बाहेरचा चार्ज नाही. हां, इथे विचारलं होतं टोटल फ्लक्स विचारलेला. सो नेक्स्ट क्वेश्चन. एक सेल आहे 1.5 volts, तो 15 ampere करंट देतोय जेव्हा त्याला ammeter बरोबर कनेक्ट केलं आहे.
इंटरनल रेजिस्टन्स विचारला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे, मगाशीच एक क्वेश्चन आपण सॉल्व केला असा. क्वेश्चन नंबर 23 मध्ये यू हॅव टू यूज द फॉर्म्युला ई इज इक्वल टू आय आर प्लस आय आर आय इंटू आर प्लस आर. गुड, बऱ्याच जणांना जमलं आहे. 24th आणि नंतर ह्यात नंतर 25th नंतर लीडर बोर्ड आणि नंतर लास्ट 5 क्वेश्चन्स. 700 पिकोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय 50 वोल्ट. द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर्ड बाय इट इज. मला समजत नाही, 3 सेकंड 2 सेकंडमध्ये उत्तरं देत आहेत. कॅल्क्युलेशन करताय का नाही तुम्ही? टोटल क्वेश्चन्स आज किती आहेत? टोटल क्वेश्चन्स आहेत 30 क्वेश्चन्स आहेत. 10th सांगा ना पॉईंट्स. 10th ओके, 10th पॉईंट सांगाय. ठीक आहे ठीक. आता लीडर बोर्डमध्ये मी 10th नंबरला जो आहे त्याचे पॉईंट सांगतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती वरती तुम्हाला अजून यायचं आहे. येस, नक्की नक्की, शुअर. क्षितिज, हाफ सी वी स्क्वेअर, करेक्ट. व्हेरी सिंपल क्वेश्चन. इट इज पॉसिबल अफनान. अफनान म्हणे, सर हाऊ इज इट पॉसिबल टू गिव्ह आन्सर इन 3 सेकंड. इट इज पॉसिबल, तुक्का म्हणतात त्याला. तो पण न्युमेरिकल किंवा ऑलरेडी सॉल्व्ड असेल. 25th क्वेश्चन. येस नेहा, डेली क्विज आहे. यू कॅन जॉईन द क्विज थ्रू मेंटी. हे बघा रे, 1 2 3 4 सिक्वेन्स बघा. 1 त्यानंतर खाली 2 आहे, इथे 3 आहे. आपण असं बघतो ए बी सी डी असतं नॉर्मली. सो तुम्ही नीट बघा काय मारायचे आन्सर, म्हणजे काय लिहायचे आन्सर. ए बी सी डी असतं ना, ए नंतर बी मग खाली सी आणि डी. तर इथे कसं आहे, ए बी 1 2 3 4. सो काही गडबड करू नका. सगळ्या प्रकारचे तुमचे पॉसिबल एरर्स इथे आपण डिस्कस करतो आहे. सी ई टीमध्ये तर तसं काही प्रॉब्लेम नाही येणार, त्याच्यासमोरचा गोल टिक करायचा असतो, बुलेट. चला लेट्स चेक द कंडिशन ऑन द लीडर बोर्ड. 25th क्वेश्चन नंतर अथर थांब, अजून शफल होणार येतो. जय पाटील, अथर्व ठाकूर, हयबुजा, विनीत भाऊ, समृद्धी, ओम के, शर्वरी जोशी, PC8007, कार्तिक चव्हाण आणि प्रथमेश भिलारे. 10th जो आहे प्रथमेश भिलारे, त्याचा स्कोर आहे, म्हणजे त्याचे जे पॉईंट्स आहेत ते 13,588 आहे. म्हणजे 500च्या वरती, 13,500च्या रेंजमध्ये आहे. जे लोक 13,500च्या जस्ट खाली आहेत, त्याच्या खाली आहेत, त्यांना थोडंच पॉईंट्सनी वरती यायचं आहे. सो हे जस्ट पॉईंट्स मी सांगितले आत्ता, कारण की दिसत नाही तिथे. चलो पोझिशन सांगा जरा तुमच्या काय आहेत. फर्स्ट प्रथमेश, ओके हां, 278, 93rd प्रथमेश, समिदा. येस, लास्टला आन्सर चेंज करणार, डोंट वरी. आत्ता आन्सर चेंज केलं तुम्हाला बाकीचे आन्सर दिसून जातील, म्हणून नाही चेंज करत. टॉप का पॉईंट है 16,724. क्षितिश 17, श्लोक 19, निखिल 45, शर्वरी 15, नितीन 97, श्लोक 19th, आदित्य 11th, ओमकार 34, निनाद, धनंजय ए के 66, आदित्य पिल्ले 12, प्रिंस 104. क्या बात है, गुड. चलो हा कोण आहे, श्रावणी म्हणे 6,931. ओके, पॉईंट्स आहेत, मला वाटलं मार्क्स आहेत, सॉरी रँक आहे. सिद्धांत, चलो रे पुढच्या लास्ट 5 क्वेश्चन्स ऑन युअर मेंटी स्क्रीन. क्विकली गो टू मेंटी स्क्रीन. क्वेश्चन नंबर 26. स्नेहा एव्हरी डे द क्विज इज ॲट 7:30.
ओके प्रवीण लोहार म्हणतोय फर्स्ट. उद्या कोणती क्विज आहे असे काही प्रश्न विचारतायत, तर उद्याची क्विज जी आहे ते तुम्हाला तर पूर्ण डिटेल टाइम टेबल मिळून जाईल. कोणता व्हिडिओ बघायचा आहे, फायनल स्ट्रॅटेजी हा व्हिडिओ बघायचा आहे, चॅनलवरती अपलोडेड आहे. त्या चॅनलच्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती PDF सापडेल तुम्हाला. त्या PDFमध्ये पूर्ण डिटेल्ड सोल्युशन सॉरी डिटेल्ड तुमचं टाइम टेबल दिलेलं आहे मेंटी क्विजचा पुढच्या काही दिवसांसाठीचा. गॉस लॉचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 27. आता झूम केलं आतून अजून नाही झूम होत. चोक कॉईल इज यूज टू कंट्रोल, चोक कॉईल इज यूज टू कंट्रोल काय? वैष्णवी COEP कम्प्युटर सायन्सचा कट ऑफ काय असेल वगैरे, तर मी एक व्हिडिओ बनवला आहे कट ऑफ ऑफ COEP VJT आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलं आहे कसं कट ऑफ होतो, किती कट ऑफ असतो. ऑप्शन्स तर सगळे टाकतायत बरोबर, बट इथे बघू आता काय होतं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड MHT CET. एकाने तर स्वतःचं ह्याचंच नाव MHT CET ठेवून दिलं आहे, फुल डेडिकेशन आहे. क्वेश्चन नंबर 28, 29 एंड 30, लास्ट थ्री क्वेश्चन्स गाइज. ओके सो कंडक्टिंग स्क्वेअर लूप ऑफ साइड एल रेजिस्टन्स आर मूव्स इन अ प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विथ वेलॉसिटी वी परपेंडिक्युलर टू इट साइड्स. तर क्वेश्चन आहे व्हॉट इज द इंड्यूस्ड EMF. फॉर्म्युला आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. म्हणजे मी क्वेश्चन बघितला लास्ट वाचला की व्हॉट इज इंड्यूस्ड EMF, इंड्यूस्ड EMF काय असला पाहिजे. येस येस दीप नारायण अग्रवाल. चलो ऑप्शन डी करेक्ट है इसका, ऑप्शन डी इज राइट. लास्ट टू क्वेश्चंस लेफ्ट नाउ, लास्ट टू क्वेश्चंस लेफ्ट. दिस इज क्वेश्चन अगेन बेस्ड ऑन गॉस लॉ, इलेक्ट्रोस्टैटिक्स क्वेश्चन. येस ऑब्विसली सी वेन आय विल गिव यू अ टेस्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स करंट इलेक्ट्रिसिटी अँड EMI, तर आयडियली आय शुड पुट इलेक्ट्रोस्टॅटिक फर्स्ट करंट नंतर आणि EMI शेवटी, तर असं नाही. आय विल मिक्स अप द क्वेश्चन. सो तुमचा थिंकिंग एका टॉपिकवरून लगेच दुसऱ्या टॉपिकवर स्विच करता येतं आहे का नाही हे चेक केलं जातं ना रे. एक्झाममध्ये थोडीच सर्क्युलर ग्रॅव्हिटेशन रोटेशनल ऑसिलेशन या सिक्वेन्समध्ये क्वेश्चन विचारतील. सो तुम्हाला कुठल्याही मोमेंटला एक क्वेश्चन सॉल्व केलं की लगेच दुसऱ्या क्वेश्चनला स्विच करता आलं पाहिजे. अखिल डेविल एम, मला पण माहीत नाही रे कोण आहे तो विनोद. बापरे, अरे बाबा तो सेंटीमीटर पर सेंटीमीटर दिलेलं 100 म्हणून आला 100 तिकडे. बऱ्याच जणांनी बी ठोकून आले, पर सेंटीमीटर होतं, SI युनिट करायची गरज होती कन्वर्जन, ते चुकलं तुमचं. लास्ट क्वेश्चन 30 ऑफ 30. वाह काय प्रश्न आहे, इझी नाही आहे.
सॉल्व करा, बघा बऱ्याच जणांचं चुकणार आहे, गॅरंटी आहे. असे प्रश्न केलेच नाहीत कारण की कधी. बघू, सो सिंपल म्हणतोय सिद्धेश, करेक्ट येतोय का सिद्धेशचा तरी. वाटलंच होतं मला तो मधनं जो करंट चालला येणार आहे तो करंट तिन्ही ब्रांचमधनं जाणार आहे, तिन्ही ब्रांचमधनं. तुम्हाला वाटलं की बॅलेन्स्ड आहे तर तिन्ही ब्रांचमधनं जाणार आहे. ओके, सो तिघांचा नेट काढायचा होता आणि नेट रेझिस्टन्स इंटू करंट करायचं होतं तर व्होल्टेज मिळालं असतं. हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युला फॉर लाँग टाईम, आरती शर्मा, यू हॅव टू रिपीट रिवाइज इट. ठीक आहे, सो लेट्स चेक द कंडिशन, फायनल विनर. बट ॲक्च्युली फायनल विनर चेंज होऊ शकतो कारण की आपण ते दोन क्वेश्चन्समध्ये चेंज करणार आहे. कॅन यू जस्ट टेल मी गाईज, ते दोन क्वेश्चन कोणते होते आणि त्यांचे करेक्ट आन्सर्स काय होते. चला, जय पाटील विनर आहे, बट आत्ता सध्या मी काही डिक्लेअर नाही करत, ते दोन क्वेश्चन चेंज करू आधी. कॅन यू टेल मी गाईज, व्हॉट वर दोज टू क्वेश्चन, नंबर काय होते त्यांचे. क्वेश्चन नंबर कॅन यू टेल मी, सेकंड क्वेश्चन होता म्हणे. येस, सेकंड क्वेश्चन होता, त्याचा आन्सर करेक्ट पाहिजे ए. आणि नंतर सेकंड आणि थर्ड वाटतंय, नाही वाटतंय नाही, थर्ड बरोबर होता, फोर्थ पण बरोबर होता, टेन्थ म्हणे वेदांत. Fifth. Please, can you help me in this? कोणत्या नंबरचा तो क्वेश्चन होता, त्याचा आन्सर नो काहीतरी होतं, नो आणि येस तो पहिला होता वाटतं. ओके, टेन्थच होता म्हणत आहे, टेन्थ म्हणजे हा इलेवन्थ झाला. नाही नाही नाही, येस, द क्वेश्चन वॉज 5, 6, 7 and 8. इट वॉज 8th क्वेश्चन आय गेस. सो जस्ट आय चेंज दिस ऑप्शन्स नाव. It should be question, मला विजिट करावं लागेल ॲक्च्युली आधी. एक काम करतो, हे लाईव्ह नाही करत मी. 12th क्वेश्चन, ओके, म्हणजे 14th झाला तो. नाही, 12th वॉज करेक्ट. दिस वन वॉज ऑल्सो करेक्ट, 16th वन वॉज ऑल्सो करेक्ट, 17th वन वॉज ऑल्सो करेक्ट. सो 16th, पुढचे सगळे बरोबर आहेत रे. हां, माझ्या मते तोच होता रॉंग. येस, 7th होता का, 7th. व्हॉट वॉज द आन्सर फॉर 7th क्वेश्चन. Answer is 1. Fine. So 7th answer 1. And now ekdam shevti jau apan and we will present the final leaderboard. Hata 30 yete ha jhala, saganni mark kela.
आणि नंतर लीडरबोर्ड. सो लीडरबोर्डमध्ये मला वाटत नाही काही चेंज होणार आहे, कारण की जे जे टॉपला होते हा एखाद दुसरा बाहेर जाऊ शकतो का लीडरबोर्डमध्ये, आय एम नॉट शुअर. बट दिस इज द फायनल लीडरबोर्ड. जय पाटील, विनीत भाऊ, अथर्व ठाकूर, चिन्मय हैबुजा, अमय घाडगे, प्रणव सुतार, शर्वरी जोशी, प्रथमेश भिल्लारे, ओम के आर इन द टॉप 10 आफ्टर दिस क्वेश्चन. ओके, सो या क्विजचा विनर आहे जय पाटील. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल दोज स्टुडंट्स, 320-330 स्टुडंट्स, दोज हू हॅव पार्टिसिपेटेड इन दिस क्विज. सो उद्याची क्विज का कोणती आहे, तर केमिस्ट्रीची, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती पूर्ण क्विज आहे. सो वी विल मीट टुमॉरो, येस, 28-20 चेंज झाले ना सगळ्यांची पोझिशन, कारण की दोन क्वेश्चन्स चेंज केले मी, आन्सर्स चेंज झाले, ते रॉंग दिलेले आधी, ते आता करेक्ट करून टाकले तुमच्यासमोरच. चलो, सो टोटल आय गेस 400 स्टुडंट जॉईन झालेले, आता काहीतरी 321 एवढे क्वेश्चन स्टुडंट्स राहिलेले लास्टपर्यंत. ठीक आहे, चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट, उद्या भेटूयात सेम टाईम 7:30 शार्प. एंड करतो सेशन मी.